राम जी की निकली सवारी, राम जी की लीला है न्यारी। विजयाचा आनंद साजरा करण्याचा आणि विजयी पराक्रमाचे स्मरण, पूजन आणि सन्मान करण्याचा दिवस म्हणजेच विजयादशमी। दुष्ट शक्तींवर सुष्ट शक्तींनी मिळविलेल्या विजयाचे प्रतीक म्हणून दसरा मोठ्या जल्लोषात साजरा होतो। अश्विन शुद्ध प्रतिपदेला सुरू झालेल्या युद्धात दुर्गा मातेने महिषासुराचा वध केला, तो नवमीला। महिषासुराच्या अत्याचारातून मानवाची मुक्तता झाली म्हणून दशमीच्या दिवशी हा दिवस साजरा केला जातो। याच काळात रामाने रावणावरही विजय मिळवला। म्हैसूरच्या संस्थानचा विजयादशमीचा सोहळा अवघ्या भारतभर प्रसिद्ध आहे। राजे महाराजांच्या काळात युद्धात कायम विजय मिळावा यासाठी शस्त्रपूजा आणि अपराजिता देवीची पूजा केली जायची। महाभारतातील पांडवांनी शमी वृक्षाच्या ढोलीत शस्त्रे लपवली होती, याच शस्त्रांमुळे पांडवांचा विजय झाला। दसऱ्याच्या दिवशी या शमी वृक्षांची पाने वाटण्याची प्रथा आहे, ज्यास सोनं लुटणं असंही म्हणतात। पण शमी वृक्ष सध्याच्या काळात फारसे आढळत नाहीत म्हणून आपट्याची पानं सोनं म्हणून वाटली जातात। याच दिवशी मोठ्या पटांगणात रावण, कुंभकर्ण, इंद्रजीत यांच्या पुतळ्यांचे दहन केले जाते। उत्तर भारतात याच दिवसात रामलीला देखील सादर केली जाते। साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणजेच अनेक शुभ कार्यांचा शुभारंभ। लहान मुले याच दिवशी पाटी पूजन करतात आणि विद्याभ्यासाला प्रारंभ करतात। झेंडूच्या फुलांच्या माळा करून दाराला तोरण बांधतात। आजच्या काळात परंपरेचे जतन करताना अज्ञान, दारिद्र्य, विषमता, भेदभाव, अस्वच्छता, परावलंबित्व यांना आपण शत्रू मानून या शत्रूंचा बिमोड केला पाहिजे, त्यांचं दहन केलं पाहिजे। पूर्वीपासून चालत आलेल्या याच विजयादशमीच्या उत्सवाच्या म्हणजेच दसऱ्याच्या आमच्या रसिकांना मनःपूर्वक शुभेच्छा। भारतातील अनेक सण आणि उत्सवांची माहिती जाणून घेण्यासाठी सबस्क्राईब करा अल्ट्रा मराठी।